पीएमपीएमएल प्रशासनानं प्रवाशांच्या तिकीट दरामध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी 1 रुपयाची वाढ करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिवहन प्राधिकरणाकडे सादर केलाय. परंतु प्रवाशांनी मात्र या निर्णयाचा विरोध केलाय. बघूयात प्रवाशी काय म्हणत आहेत ते. नाही करायला पाहिजे तिकीट दरवर, कारण सध्या ठीक आहे तरी पेट्रोल डिझेलच्या मनाने तिकीट दरवर भरपूर आहे. तासन तास इथं उभं राहावं लागतं आणि कंडक्टर लोक म्हणजे नाही का गर्दी, गाड्या वाढवा ना मग जरा व्यवस्थितपणे असेल, बसायला जागा नसते. विशेष म्हणजे कोणतरी नवीन ज्या गाड्या आणल्यात त्याच्यामध्ये सीटा कशा उभारायला जागा जास्त असते. त्यांचा हेतू आहे की लोक कशी पण येतातच, त्यांना माहितच आहे. त्यामुळे ते म्हणतात की जास्त जागेचे घ्यावात, म्हणजे बसायला जागा नसते तरी पण तसंच करतात. तिकीट दरवाढ हे सरळ चुकीचं आहे. तुम्ही फॅसिलिटी काय देत नाही आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे तुम्ही पब्लिकडून अपेक्षा ठेवता की आम्ही तिकीट वाढवून दिले पाहिजेत. आज बसची हालत बघितली तर दरवाजे नाही आहे, बसायला चेअर सिस्टम नाही आहे, कंडक्टरचं उद्धट बोलणं, पैशाचं हे नसेल तर डायरेक्ट खाली उतरवणं, पैसे सुट्टे नसतील तर पैसे न देणं आणि परत सांगणं तिकिटावरती लिहून देतो आणि कशा संदर्भात दरवाढ करून घेत आहे तुम्ही. म्हणजे खऱ्या अर्थाने करायलाच नाही पाहिजे. जे आहे ते इतर राज्यांप्रमाणे आपली जी पुण्याची दरवाढ आहे ती सगळ्यात जास्त आहे. नाही व्हायला पाहिजे, सामान्य लोकांना परवडणार नाही तिकीट वाढ झाली तर. विद्यार्थ्यांना पास साठी कन्सेशन वगैरे द्यायला पाहिजे. आणखी दर नाही वाढायला नाही पाहिजे दर. तो कॉमन पीपल को नाही होगा, मतलब परवडेगा नाही उन लोगों को, तो नाही होना चाहिए. ऑलरेडी पेट्रोल के अगर दाम इतने बढ़ गए तो नहीं परवडेगा किसी को. हाँ वेळच बंद मिळत नाही आणि काय गाडी तर फेल झाली, दुसरं गाडी पाठवत नाही आमच्या लॉंग रोड साठी.